माझं यूट्यूब चॅनल आहे हिंदीमध्ये, पण त्याच्यावर मी हिंदी व्हिडिओ बनवतो मोटिवेशनल. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन सबस्क्राइब करा प्लीज. कोणी रिजेक्ट केलं ना आपल्याला, तर समजून जायचं की त्याहून कोणीतरी भारी व्यक्ती आपल्यासाठी निवडून ठेवली आहे. प्रॉब्लेम्स आले ना की समजून जायचं, काही चांगल्या दिवसांसाठी ना वाईट वेळेलाही ना सामोरं जावं लागतं. टेन्शन आलं ना मग स्वतःला सांगून टाकायचं की यार तुला हे माहीत आहे का की पुढच्या 5 मिनिटांमध्ये काय होणार आहे ते. मग टेन्शन घेऊन तरी काय उपयोग. दुःख आलं ना तर समजून जायचं की यार कुठलीच वेळ ना तशीच राहत नाही, तीही कधीतरी बदलतेच. हो, पण वेळ निघून जाईल. ब्रेकअप झालं ना तर स्वतःला सांगून टाकायचं की यार जे होणार होतं ते होतच, त्याला कोणी काही नाही करू शकत. जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे केले मी नातं टिकवण्यासाठी, कारण लोक ना त्यांनाच वाईट बोलतात जे ना त्यांच्याहूनही चांगले असतात. जर कोणी तुमच्या स्वप्नांवर हसत असेल ना तर त्याला हसू द्या, कारण त्यांच्या बोलण्यावरून हसण्यावरून ना त्यांची विचारसरणी कळते आपल्याला की कशी आहेत ते. आणि काही नाही रे, मस्त लाईफ एन्जॉय करा. बाकीच्या गोष्टी ना होतच असतात, कारण त्यांना कोणी थांबू शकत नाही. आता मलाच बघा ना, मी तर एनी टाइम तुम्हाला सांगत असतो की यार मला एखादी कमेंट आली की कसं थोडंसं टेन्शन येतं, बट मी हलक्यात सोडून देतो ना. आज सकाळी पण कमेंट आल्या, एकाच पोस्टवर 2 कमेंट आल्या, यार तुला काही कामधंदा नाही करे, दुसरा जॉब बघत जा ना, काय हे फालतूचे कविता करत असतो. आता त्याला फालतूच्या कविता वाटल्या माझ्या, आता त्याला काय सांगावं की माझ्या कवितांमुळं इतर मरता मरता वाचल्यात, इतर नाते तुटता तुटता वाचलेले आहेत. यार त्यांच्यामुळं मला थोडासा कॉन्फिडन्स येतो. आणि तसं पण मला काहीतरी बनायचंय, तुझ्या एका कमेंटवर मी कसा काय माघार घेऊ शकतो हे समोरचा विचार नाही करत ना रे असे. आता एका मुलीने पण बोललं, शी किती घाण व्हिडिओ बनवतो रे बावळट. आता त्या मुलीला काय सांगू, तुझ्यासारख्या प्रत्येक मुलीसाठी तर व्हिडिओ बनवलेला आहे. ताई म्हणून रिस्पेक्ट दिली तरी ती काय बोलणार. आता म्हणून सांगतो, बोलणारे बोलत राहतात, करणारे करत राहतात, आपण लक्ष नाही द्यायचं. अगर माझी गोष्ट तुम्हाला खऱ्यानेच पटली असेल ना तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही पोस्ट त्याला ज्याला ह्याची खूपच गरज आहे. जाता जाता एकच बोलेल, जय हिंद, जय भारत.